हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सीमाज आर्ट कॉर्नर. आज आपण हा पोंचू बनवणार आहेत. या ठिकाणी मी दोन कलर वापरलेत, ऑरेंज कलर आणि ब्लॅक कलर आहे. हवे ते कलर तुम्ही यूज करू शकतात. खूप सोपा आहे, विणायला खूप सुंदर दिसतो हा. तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग सुरुवात करूयात. सुरुवातीला चेन करून घ्यायच्या. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा. अशा 106 चेन करून घ्या. 106 चेन, 106 मी आता करून घेते. इथं माझ्या 106 चैन झाल्यात. त्याला असं सरळ पकडायचं, पीळ पडू द्यायचा नाही आहे. ज्या पण चैन केलेल्या आहेत त्या व्यवस्थित पकडून, जी पहिली चैन आहे त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे. त्या ठिकाणी 3 चैन करायच्या. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा. पुढच्या ह्याच्यावर देखील एक डबल क्रोशा करायचा, त्याच्या पुढच्या चैनवर एक डबल क्रोशा. 3 डबल क्रोशे तयार झालेत. परत एक चैन करायची आणि खालची एक चैन सोडायची पुढच्या चैनवर डबल क्रोशा. वरी एक चैन घेतली की खालची एक स्किप करायची. परत त्याच्या पुढच्या ह्याच्यावर एक डबल क्रोशा, त्या पुढच्या ह्याच्यावर एक. 3 डबल क्रोशे करायचे. परत एक चेन करायची. एक चेन केली की खालची एक चेन स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचे, खांब करायचे. असंच हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. 3 डबल क्रोशे, एक चेन, 3 डबल क्रोशे करून परत एक चेन करायची. खालची एक चेन स्किप करायची, पुढच्या ह्याच्यावर डबल क्रोशा. एक चेन सोडायची आणि पुढच्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचं. परत एक इथे आपला असा पहिला राऊंड झाला आहे. या ठिकाणी 110 चेन झाल्यात माझ्या. हे पूर्ण जे येतात पॅच, ते 28 पॅच आलेत. हे आपल्याला 9 ते 10 वर्षाच्या मुलीसाठी बनवायचं आहे पोंचो, त्याच्यामुळं थोडी साईज मोठी घेतलेली आहे मी. 110 चेन करायच्यात. 6 नाही, मी मगाशी 106 सांगितले, परंतु 110 चेन झाल्यात कम्प्लीट. परत एक चेन करायची आणि जो आपला पहिला डबल क्रोशा आहे त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे. परत पुढच्या ह्याच्यावर एक स्लिप स्टिच घ्यायची, त्याच्या पुढच्या खांबावर देखील एक स्लिप स्टिच, आणि जी एक चेन घेतलेली त्या ठिकाणी एक स्लिप स्टिच. परत 3 चेन करायच्या, त्याच ठिकाणी आणखीन 2 डबल क्रोशे. एक चेन घेतलेली आहे त्या ठिकाणी आपण डबल क्रोश करायला. परत एक चेन घ्यायची आणि त्याच ठिकाणी आणखीन 3 डबल क्रोश करायचे आहेत. एक, 2 आणि 3.
एकाच ठिकाणी आपण 6 डबल क्रोशे केले, 3 डबल क्रोशे, 1 चेन, 3 डबल क्रोशे. परत बराबर याच्या अपोजिट साईडला देखील असंच करायचं आहे, म्हणजे 14 खांब हे 14 सोडायचे आणि बरोबर मग अर्ध्यात आपण असंच करणार आहेत. एक चेन करायची नंतर, आणि पुढे जे आपलं ही एक चेन घेतलेली आहे त्या ठिकाणी 3 डबल क्रोशे. आता प्रत्येक वेळा 3 डबल क्रोशे, एक चेन आणि 3 डबल क्रोशे करायचे आहेत अर्ध्यापर्यंत. परत एक चेन करायची पुढच्या चेनच्या ठिकाणी, एक दोन आणि तीन. परत एक चेन असंच आता अर्ध्यापर्यंत करत जायचं आहे. मी आता अर्धे बनवून घेते. हे माझं बरोबर अर्ध्यात आलेलं आहे. आता याच ठिकाणी मी आणखीन 3 डबल क्रोशे करते, दोन आणि तीन, म्हणजे एकातच आपण 6 डबल क्रोशे केलेत, 3 डबल क्रोशे, एक चेन आणि 3 डबल क्रोशे. जसं आपण इथं सुरुवातीला केलं होतं तसंच इकडं शेवटी पण असं, ही एक समोरची बाजू येते आणि एक पाठीमागची बाजू येते. आणि बरोबर बघा अर्ध्यात आहे. एक चेन करायची आणि पुढच्या ह्याच्यात 3 डबल क्रोशे. परत एक चेन करायची, परत 3 डबल क्रोशे. परत एक चेन, 3 डबल क्रोशे. असंच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. हा झाला आहे माझा राऊंड इथं. आणि जो आपलं पहिला डबल क्रोशा आहे 3 चेनचा, त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचा. परत पुढच्या दोन ह्याच्यावर स्लिप स्टिच करायच्यात आणि पुढच्या एक चेनचे त्याच्यावर देखील स्लिप स्टिच करायचे. परत 3 चेन करायच्या. हे आपले अशा प्रकारे बनणार आहे. हे जे 6 घेतलेले आहेत आपण, हे पुढची बाजू आणि हे 6 घेतलेले पाठीमागची बाजू येतील. अशा प्रकारे तयार होते. प्रत्येक वेळा आता इथं आपण जिथं 6 घेतलेले आहेत 6 डबल क्रोशे, त्या ठिकाणी प्रत्येक वेळा 6 डबल क्रोशेच घ्यायचे आहेत. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा 3 चेनचा, आणि त्याच ठिकाणी आणखीन 2 डबल क्रोशे, 1 चेन आणि परत 3 डबल क्रोशे. म्हणजे 3 डबल क्रोशे, 1 चेन, 3 डबल क्रोशे करायचे, म्हणजे एकच ठिकाणी 6 डबल क्रोशे तयार होतात. प्रत्येक वेळा असंच बनवायचं आहे इथं समोर आणि पाठीमागची बाजू. जिथं आपण 6 घेतलेले त्या ठिकाणी 6च घ्यायचे. परत एक चेन करायची आणि पुढे एक चेन घेतलेली त्या ठिकाणी परत 3 डबल क्रोशे. एक चेन पुढच्या ह्याच्यात 3 डबल क्रोशे. असेच आता तुम्हाला किती मोठी पाहिजे तेवढ्या लाईन बनवून घ्या. मी आणखीन थोडेसे बनवून घेते. मी 10 वर्षाच्या मुलीसाठी करायले, 9 ते 10 वर्ष, म्हणून थोडी साईज मोठी केलेली. याच्यातून जर साईज लहान करायची असेल तर थोडे कमी चेन, 80 चेन वगैरे घेऊन असं बनवू शकता तुम्ही. किंवा त्याच्याहून 80च्यामध्ये 92 वगैरे अशा घेऊन पण बनवू शकतात. आता
आता मी बनवून घेते असं. मी एवढी साईज बनवून घेतली, तुम्हाला हवे असेल तर आणखीन मोठी साईज बनवून घ्या. आता याच्या पुढची डिझाईन पाहूयात. ज्या ठिकाणी आपलं विणायचं संपलेलं आहे त्याच ठिकाणी दोरा जोडायचा आहे. मी आता ऑरेंज कलर घेते. आता जोडून घ्यायचं आहे मध्यभागी जी चेन आहे मधली त्या ठिकाणी, आणि सुरुवातीला चेन करायची. आता 1, 2, 3 हा झाला आपला डबल क्रोशा. 1 आणि दोन्हीच्यामध्ये आपल्याला एक एक चेन करायची आहे म्हणून आणखीन 1 चेन. 4 चेन झाल्या टोटल. आणि त्याच ठिकाणी डबल क्रोशा करायचं आहे. परत 1 चेन, 1 डबल क्रोशा, 1 चेन, 1 डबल क्रोशा, 1 चेन. या ठिकाणी आपल्याला 8 डबल क्रोशा करून घ्यायचे आहेत. एकाच ठिकाणी 8 डबल क्रोशा करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 झाले. आणखी 1. हे 8 डबल क्रोशे झालेत. आता ही पुढची जी चेन आहे त्या ठिकाणी सिंगल क्रोशाने पॅक करायचे. परत त्याच्या पुढची चेन आहे त्या ठिकाणी डबल क्रोशे करायचे. या ठिकाणी आपल्याला 7च करायचे डबल क्रोशे. ज्या ठिकाणी 6 घेतलेले आहेत आपण डबल क्रोशे त्या ठिकाणी फक्त 8 घ्यायचे, नंतर पुढच्या याला 7 घ्यायचे. 2, 3 प्रत्येक वेळा 1 1 चेन घ्यायची मध्ये. 4, 5, 6 आणि 7 हे 7 डबल क्रोशे झाले. पुढच्या ह्याच्यावर परत आपल्याला सिंगल क्रोशाने पॅक करून घ्यायचे. एकामध्ये आपल्याला डबल क्रोशे करायचे आहेत, एकामध्ये करायचे नाहीत. परत याच्यात करायचे 7 डबल क्रोशे, परत याच्यात करायचे नाहीत. आणि ह्या बाजूला अपोजिट साईडला जिथं 6 आहेत त्या ठिकाणी मात्र 8 करायचेत. अशा प्रकारे आता हा पूर्ण राऊंड करून घेते मी. माझा पूर्ण राऊंड असं करून झाला इथं. आणि जिथून आपण सुरुवात केलेली होती, पहिल्या जी आपण 4 चेन घेतलेल्या आहेत तिथली 1 चेन सोडायची आणि तिसऱ्या याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं. परत 1 चेन करायची आणि या ठिकाणी हा दोरा इथं कट करून घ्यायचा आहे. आणि हा जो एक्स्ट्राचा दोरा आहे तो आपण याच्यातच पॅक करून घेणार आहेत, म्हणजे दिसणार नाही. अशा प्रकारे इथं डिझाईन तयार झाली. आता गळ्याच्या ठिकाणी पण आपल्याला काळ्या कलरने थोडंसं विणायचं आहे.
हे जी खांब आहेत सुरुवातीचे डबल क्रोशे, त्याच्यावर कोणत्याही एका खांबावर जोडून घ्यायचं आणि तीन चेन करायचे. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा. परत पुढच्या डबल क्रोशावरही डबल क्रोशा. त्याच्या पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा, म्हणजे तीन डबल क्रोशा आहेत खाली. परत त्याच्यावरती बराबर तीन डबल क्रोशे करायचे. परत एक चेन करायची. जशी या ठिकाणी आपण एक सोडलेली आहे तशीच इकडं वरती एक चेन करायची. आणि परत पुढचे जे तीन डबल क्रोशे आहेत त्याच्यावर तीन डबल क्रोशे करायचे. प्रत्येक ह्याच्यावर एक एक डबल क्रोशा करायचा आहे. तीन डबल क्रोशे झाले की एक चेन करायची. एक चेन करायची. परत पुढचे जे तीन डबल क्रोशे आहेत त्याच्यावर तीन डबल क्रोशे. असाच हा राऊंड करून घ्यायचा आहे. तर एक चेन घेतली शेवटी आणि जो आपला पहिला डबल क्रोशा आहे तीन चेनचा त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं. एक चेन करायची आणि या ठिकाणी कलर कट करायचा आहे दोरा. हा एक्स्ट्राचा दोरा पॅक करून घ्यायचा. बॉर्डर झाली तयार वरती. आता आपल्याला नॉट बनवायचे. मी तर दोन्ही कलर मिक्स करून घेते. एकाच कलरने जरी करायचं असेल तरी करू शकता तुम्ही. थोडीशी जरा लांब दोरी सोडायची. दोन्ही कलर सोबत घेतले आणि लूज लूज विणायचे. फक्त चेन करून घ्यायची आपल्याला या ठिकाणी. अशा प्रकारे विणून घ्यायचे. आताही याच्या मापाचा घ्यायचा आपल्याला. याच्यातून ओवून घ्यायचं आहे तर तशा आणि अंदाजेने बनवून घेते ना. तसं मी एवढा बनवला आहे आणि आपल्याला आता हा ओवून घ्यायचा आहे. त्याचे आपण तीन तीन खांब घेतलेले आहेत आणि एक चेनमध्ये आहे त्याच्यातून घालायचं, दुसऱ्या ह्याच्यातून बाहेर काढायचं, परत त्याच्या पुढच्या ह्याच्यात घालायचं, त्याच्या पुढच्या ह्याच्यातून एकात घालायचं आहे, एकातून काढायचं आहे. असं हा पूर्ण घालून घ्यायचा. हे तर लास्टला इथं ओवून घेतल्यानंतर हे असं ओवून घ्यायचं व्यवस्थित. आणि शेवटी इथं पप स्टिच बनवायचं आहे.
असं लूज घ्यायची दोरी करून. एक दोन तीन चार वेळा घेतले, ते पॅक करून घ्यायचं. परत आणखीन त्याच्या पुढं एक पप स्टिच बनवायचा. हा देखील पॅक करायचं. परत त्याच्या पुढं आणखीन एक पप स्टिच बनवायचं आहे. पण पॅक करायचं आणि जिथं आपण सुरुवातीला हे केलेलं आहे त्या ठिकाणी स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं. तीन पप स्टिच केले आहेत एकापुढे एक आणि त्याच्यानंतर हे जोडून घ्यायचं. परत हा दोरा कट करून घ्यायचं. किंवा याच्याऐवजी तुम्ही गोंडा जरी बसवलात तरी पण चालते. हा जो एक्स्ट्राचा दोरा आहे तो देखील पॅक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथं आपला गोंड तयार झाला आहे. दुसऱ्या बाजूला देखील बनवून घ्यायचं असंच. पोंचो इथं तयार झाला आहे आपला पूर्णपणे. एखादं फ्लावर करून जरी लावला तिथं तरी देखील चालते तुम्हाला आवडत असेल तर. खूप सुंदर झालं आहे, खूप सोपं आहे विणायला. तुम्ही नक्की करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.